नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील महिला बालविकास प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी सेविका भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात आला होता। दहेगाव येथील ग्रामसेवक सरपंचांनी सोनवणे मॅडम आणि चौधरी साहेब यांच्याशी संगनमत करून विवाहित असलेल्या महिलेला अविवाहित तसंच गावात रहिवासी नसताना रहिवासी दाखला देऊन शासनाची फसवणूक केली, तसंच अपात्र असलेल्या महिला उमेदवाराला पात्र करून भरती केली असल्याचं वृत्त जागर जनस्थान वृत्तवाहिनीनं देखील पुराव्यानिशी प्रसिद्ध करताच दहेगाव येथील सरपंच आणि ग्रामसेवकांनी याबाबत महिला बालविकास अधिकाऱ्यांकडे संबंधित पात्र उमेदवारानं खोटी माहिती देऊन दाखला घेतल्याचं पत्र दिलंय। त्या महिलेची अंगणवाडी सेविका म्हणून केलेली बदली रद्द करावी अशी मागणी केली आहे। यावरून खरोखरच या अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असल्याचं सिद्ध होत आहे। याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। जागर जनस्थानसाठी अमीन शेख मनमाड।